ताई एमजीएम 90.8 FM साथ है तो बात है शो चालू आहे आपला ऑल इज वेल आणि आरजे अमृता आहे तुमच्या सोबत. आज आहे इंटरनॅशनल रनिंग डे आणि वर्ल्ड बायसिकल डे, त्यानिमित्ताने आज आपण गप्पा मारत आहोत आपल्या औरंगाबादचे आयर्न मॅन टायटल मिळवलेले नितीन घोरपडे सर यांच्यासोबत. तर सर, माझा प्रश्न असा आहे की आज इंटरनॅशनल रनिंग डे आहे आणि वर्ल्ड बायसिकल डे सुद्धा आहे, तर मला सांगा की औरंगाबादकरांना तुम्ही या दिवसाबद्दल काय सांगाल, म्हणजे रनिंगचं महत्व, सायकलिंगचं महत्व, त्या रनिंग आणि सायकलिंगला जनरली स्पोर्ट्स मध्ये तेवढं हे केलं जात नाही की मुलांना असं म्हटलं जात नाही की तुम्ही आता रनिंग मध्ये करिअर करा, सायकलिंग मध्ये करा, तर तिथे करिअरच्या कोणकोणत्या अपॉर्च्युनिटीज आहेत, कोणकोणत्या कॉम्पिटिशन आहेत त्यांना? डेफिनेटली नाही, हे करिअर अपॉर्च्युनिटीज आहेच, महत्व दिले गेलेले आहे जागतिक लेवलला. सायकलिंग आणि रनिंग दोन्हीला खूप जास्त महत्व आहे, स्पोर्ट्स फील्डमध्ये तर अजून जास्त आहेत. सगळ्यात पहिले आपण एक जनरल व्यक्तीबद्दल बोलूयात की रनिंग अँड सायकलिंगचे फायदे. डेफिनेटली करिअर, कॉम्पिटिशन, त्याचे होणारे बाकीचे जे फायदे दुसऱ्या गोष्टी अचीव करण्यासाठी, तो टप्पा आपण एक मिनिटानंतर घेऊ. सर्वात पहिले तर पहिला महत्वाचा टप्पा हा आहे की आयुष्यात आपल्या काय कामाचं आहे रनिंग आणि सायकलिंग. माझ्या मनाने मी रनिंगच्या आधी, काही वेळापूर्वी आपण जशा गप्पा मारल्या की रनिंगच्या आधीच मला सुरू करणे वॉकिंग जॉगिंग, ते ऑटोमॅटिक रनिंगकडे पोहोचणार पर्टिक्युलर सरावानंतर. मला काय सूट होतं हे मीच शोधायचे. रनिंगमध्ये एक साधीशी छोटीशी टीप आहे की माझ्यासोबतचा जो को रनर आहे त्याच्यासोबत मला धावताना बोलता येते ही माझी मर्यादा असावी. मला समजा मी आणि तुम्ही धावतोय आणि मला तुमच्यासोबत बोलता जर येत नाहीये तर ते मी चुकीचं धावतोय. माझा श्वास खूप चढणार नाही एवढं मी धावलं पाहिजे, ते माझं परफेक्ट स्पीड आहे. म्हणजे माझी स्पीड मी कशी मोजावी तर घड्याळावर नक्कीच नाही. खूप 100 प्रकारचे गॅजेट्स आहेत. गॅजेट सगळ्यात मोठं गॅजेट आहे माझं हृदय, कारण मी माझ्या हृदयासाठी बोलतोय, माझ्या शरीरासाठी. तर मला तुमच्याशी बोलता यावं, माझ्या सोबतच्या रनरशी बोलता यावं या गतीने मी पळालो पाहिजे. मी माझे अंतर जे आहे ते हळूहळू हळूहळू टप्प्याटप्प्याने, आणि आहे आजकाल आपल्याला गुगल आहे आणि बरेचसे पुस्तकं आहेत त्याच्यावर, लिटरेचर खूप सारं आहे. आणि जुने जे अनुभवी रनर आहे त्यांच्या अनुभवातच पुढं गेलं पाहिजे. कारण काय होतं, कितीही केलं तर आपल्याला निगेटिव्ह थिंग्स ज्या आहेत ह्या एक एक्सपिरियन्स पर्सनकडूनच मिळू शकतात. आहेत बुक्समध्ये पण आहे, ऑनलाईन सुद्धा माहिती आहे, पण एक जो प्रॅक्टिकली आपण ज्याला म्हणतो ना की त्यातनं आपल्याला जास्त मदत मिळते की यातनं दुखापत काय काय होऊ शकते. आपण एन्थुजियास्टिकली स्टार्ट करतो आणि कुठेतरी दुखापत होते आणि ते कायमचं बंद होतं. आणि ते फक्त बंद होत नाही तर ते असं बंद होतं की मी तुम्हाला सांगताना सांगतो अरे मी हो रनिंग केल्या वेळेस माझा पैर खराब हो गया. म्हणजे तो रनिंग किती चुकीचं आहे हा मी 10 टाइम्स जास्त मेसेज चुकीचा जातो. कधीही रनिंग आणि सायकलिंग ही चूक असूच शकत नाही, चूक नसतेच. चुकीच्या पद्धतीने केलेली रनिंग आणि चुकीच्या पद्धतीने केलेली सायकलिंग किंवा आयुष्यात कोणताही स्पोर्ट्स हा चुकीच्या पद्धतीने वेळेने सुरू केला तर त्याचा रिझल्ट चुकच होणार, त्यापासून आपल्याला फायदा होणार नाही. त्यामुळे रनिंग कशी करावी चांगली, सायकलिंग कशी योग्य करावी, हे जे काही नॉर्म्स आहेत सिम्पल सिम्पल, जसं मी म्हणलं स्लो रन स्टार्ट करावे, आपल्या सोबतच्या को रनर सोबत बोलता, सेम थिंग सायकलिंग मध्ये सुद्धा आहे की सायकल ही आपल्या मापाची असावी हे आपण ऐकलंच नसतं. मुळात 100 to 10 लोकांना माहित असतं की सायकल आपल्या मापाची असते, जसं आपले सँडल बूट चप्पल पॅन्ट शर्ट हे आपल्या मापाचं असतं, तशीच सायकल ही आपल्या मेजरमेंटची असते. उदाहरणार्थ माझी उंची आहे 159 cm, तर जी फ्रेम असते त्रिकोणी फ्रेम असते सायकलची, तर त्याचा मधला आपण त्याला रांगड्या भाषेत दांडा म्हणतो, मधला जो समोरचा, पण ज्याच्यावर आपण बसलेला असतो सीट आणि पेडल ह्याच्याची जी उंची असती, जिथं पेडल मारतो त्याचा सेंटर आणि ज्याच्यावर बसतो तो सीट, ह्याच्यामधली जी उंची असती ही माझ्यासाठी जनरल बायसिकल, जे एक माउंटेन बाईक जाड्या टायरची सायकल आपण सगळीकडे बघतो, त्यात मला जी आहे ती स्मॉल साईज हवी. स्मॉल साईज एक अंदाजे आपण त्याला म्हणून 17.5 cm, 16 to 17 cm हाईटची. असे प्रत्येकाच्या उंचीनुसार त्याला फ्रेम साईज वेगळी सजेस्टेड आहे. हे सर्व ज्ञान आकाशात गुगलवर सुद्धा एकदम जनरल भेटतं. पण होतं काय, आपण काळाच्या ओघात 3 मित्र निघतो, आपल्या एक सायकलचं लेन असती जिथं सगळे सायकलचे दुकान असतात, तिथं आपण जातो, त्याला म्हणतो सायकल होना नाही मी एक्सरसाइज करणे की आपल्या औरंगाबादी भाषेत, तो सायकल त्याच्याकडे स्टॉक काय ती समोर आणतो, तो त्याचा व्यवसाय आहे, तो चूक करत नाहीये. किंवा तिथं जो वर्षानुवर्षांपासून काम करतोय त्याचं ते काम आहे, आज जो प्रोडक्ट आहे तो आणून दाखवू नये आपण, तो कलर मग आपण काय करतो, आपला थॉट प्रोसेस काय की आपण सगळ्याला एकाच ह्याच्यात देतो, कलर बताव
म्हणजे आपल्याला तिथं फ्रेम साईज बघायची तर आपण म्हणतो इसमें कलर आहे क्या, इसमें कोणती कंपनी, इसमें कोणचा ब्रँड आहे, नाही यात यात माझ्या मेजरमेंटची आहे का, माझी उपयोगिता काय, मला सायकल घेऊन करायचं काय. गरजेचं नाही आहे की उद्याला ह्यांना सायकल घ्यायची आणि ह्यांना आयर्नमॅन नाही करायचंय. यांचं जे वर्क शेड्यूल आहे, यांचं जे डे शेड्यूल आहे, तर त्यांना अर्ध्या तासापेक्षा जास्त नाही आहे वेळ व्यायाम करायला. तर नॉट नेसेसरी की यांनी कॉम्पिटेटिव्ह बाईक घेतली पाहिजे, यांनी जनरल बाईक घेतली पाहिजे. मला एक तास व्यायाम करायचा आहे, एक तासासाठी कोणती ठीक बाईक आहे. सायकलिंगमध्ये जुन्या काळापासून विचार किंवा आपला एक म्हणू ना ट्रॅडिशनल एक विचार डोक्यात असतो सगळ्यांचा की जेवढी ताकद लावू, जेवढी जास्त ताकद लावू तेवढं जास्त फायदा होईल. अजिबात असं काही नसतं. एफर्टलेस सायकलिंग झालं पाहिजे. लहान मुलांमध्ये फास्ट सायकलिंग इट्स ओके. लहान मुलं म्हणजे मी 10 वर्ष म्हणजे जवळपास 10 ते 12 वर्षानंतर कॉम्पिटिशन सुरू होतं. त्याच्या आधी कोणतंही कॉम्पिटिशन नसतं. कॉम्पिटेटिव्ह याच्यात मुलांना इन्वॉल्व्ह करूही नये फेसबुक व्हॉट्सअपसाठी. जनरली होतं फेसबुक व्हॉट्सअप फॉरवर्ड म्हणजे मेसेज बनवण्याच्या याच्यामध्ये, रील्स बनवण्याच्या याच्यामध्ये लहान लहान मुलांना आजकाल सायकलवर जोरात पळव, हायवेला सायकल चालवायला लाव, त्याच्या मागं पप्पा असतात माझ्यासारखे, पुढं माझ्यासारखे फादर कार घेऊन असतात, असं काहीतरी करतात, स्टंट करून घेतात. माझ्या मुलांनी 3 तासात 100 किलोमीटर सायकल चालवली, वय वर्ष 9, वय वर्ष 8, वय वर्ष 7. मी सेफ्टीसाठी त्यांना अशा पॅरेंट्सला रिक्वेस्ट करायला हात जोडून की असं काही करू नये प्लीज. लाईफ हजार्डेड आहे, तो 2 मिनिटाचे 500 लाईक होऊन जातील, पण त्याच्यामुळे खूप मोठ्या यायला जावं. आणि ते त्यांच्या एजला नाही आहे सजेस्टेड. जर सजेस्टेड असतं तर हे खूप आधीपासूनच पहिली आल्या आल्या शाळेने कंपल्सरी केलं असतं. आपल्या संस्कार विद्यालयात जेव्हा ऍडमिशन घेतो आपण मुलाचं, तर कंपल्सरी केलं असतं आपण त्यांना की शाळा, हे दप्तर, हे पुस्तक आणि एक सायकल, आणि एक तास सायकल रोज पळवणार आपणच कंपल्सरी. पण नाही, ही गाईडलाईन नाहीये. अमुक अमुक वयानंतरच कॉम्पिटेटिव्ह स्पोर्ट्स सुरू होणार. लहानपणापासून सायकल चालवलीच पाहिजे, पण कॉम्पिटेटिव्ह लेवल ही एक सर्टन जे एज दिलेले 11 ते 13, 13 ते 15, 15 ते 18, 18 नंतर पुढचे, त्यानंतर 35 ते 46, असे खूप कप्पे आहेत. प्रत्येक याच्यानुसार त्यांचे एक हे दिलेले, वेगवेगळे वयोगट दिलेले, तेव्हा कॉम्पिटेटिव्ह. पण त्याच्या आधी लहान वयातील मुलांना अचानक कॉम्पिटेटिव्ह बनवू नये असं माझं एक, जस्ट ॲज अ पॅरेंट म्हणून. मी काही आता टेक्निकल खूप टेक्निकल साऊंड असं जास्त टेक्निकली माहिती नाही आहे, पण माझ्या अनुभवातून मला जे माहिती आहे. दुसरी गोष्ट, सायकल आपण जसं विषय बोललो की मला काय करायचंय त्या हिशोबाने सायकल निवडावी. अंतर असं निवडावं, रोज उठून सायकल चालवा, 5 दिवस येणार किंवा रोज चालवली तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. सायकल स्लो सायकलिंग करावी सुरुवातीला तरी, आठवड्यात एकदा कॉम्पिटेटिव्ह, जेव्हा मला बऱ्यापैकी सायकल चालवता येते. सायकल चालवता आपल्या सगळ्यांना येत असते, जसं पोहणं सगळ्यांना येत असतं जवळपास, पण आपल्याला टेक्निकली माहीत नसतं सायकल चालवली कशी. उदाहरणार्थ हा माझा पंजा आहे, तर पंजाचा हा अंगठ्याच्या इथला जो बॉल पॉईंट असतो हा पेडलवर आला पाहिजे आणि त्यांनी सायकलिंग केली पाहिजे, तर माझे पॉवर जो मी यूज करतोय एफर्ट करेक्ट यूज होतो. नाहीतर मी टाचेने चालवतोय, मी समोरच्या बोटांनी चालवतोय, मी असं काहीतरी चालवतोय, तर माझे एफर्ट वाया जात आहेत आणि मला नाही त्या ठिकाणी क्रॅम्प येतात. कोणता मसल यूज झाला पाहिजे ह्याच्यावर अभ्यास करायचा आहे कालांतराने, सुरुवातीला नाही. सुरुवातीला तर पहिले सायकलची मला वळण लावून घ्यायचं, चालवायची अर्धा तास सायकल, इझी सायकल. सायकल चालवत असताना बिगिनर, ऍज अ बिगिनर मी तुम्हाला सांगतोय की सायकल चालवत असताना माझ्या गुडघ्यांवर प्रेशर नाही आलं पाहिजे प्रचंड, माझ्या छातीवर प्रचंड प्रेशर नाही आलं पाहिजे. जे की आपण लहानपणी दांडी मारायचो, कैची मारायचो, तो टाईम वेगळा होता, आता तो टाईम राहिला नाही. तसे काही प्रयोग आता करायचेच नाहीये. एफर्टलेस सायकलिंग हाच महत्वाचा मुद्दा आहे आणि आपोआपच एफर्टलेस सायकलिंग नंतर जो कॉम्पिटेटिव्ह सायकलिस्ट बनतो ना, तो आपोआप बनतो, तो अभ्यासाचाच एक भाग आहे हळूहळू. तो जसं रनिंगमध्ये हळू सुरू करणे, तसं सायकलिंगलाही तोच भाग आहे. सायकलिंगमुळं, लॉंग डिस्टन्स सायकलिंगमुळं, परवाच एक इंटरव्ह्यू मी सरांचा ऐकला, आपले प्रवीण, डॉक्टर प्रवीण सुरेशजी सरांचा, त्यांनीही त्याच एकदम, आता ते तर टेक्निकल म्हणजे डॉक्टर सांगतात म्हणलं तर आपल्याला ऐकावंच पाहिजे आजच्या काळात, नाही नेहमीच. त्यांनी सजेस्ट केलं इंड्युरन्स सायकलिंग. इंड्युरन्स सायकलिंग म्हणजे लांब पल्ल्याचं सायकलिंग करा, पण रिलॅक्स सायकलिंग करा. खूप असं प्रखर टेन्शन प्रेशर नाही का, मी आता थोड्या वेळ उदाहरण दिलं की 100 किलोचं वेट जाऊन उचलून घेतलं मी, तुम्ही उचलता म्हणून, तसं नाही करायचं. मी कुठेतरी 600 किलोमीटर सायकलिंग करतोय म्हणून तुम्ही जाऊन सायकल घेतली आणि 300 निघून गेले, असं नाही करायचं. आपल्याला सुरू, जे माझा फर्स्ट डे पण असेल ना कोणता ना कोणता, की मी 10K केला असेल सायकलिंग, तसं सुरू करा. माझं म्हणून नाही, जे कोणी तुम्ही ज्याला कोणाला आपला एक म्हणून प्रत्येकाला एक आयडियल समजूनच सुरू करतो. जसं आता आयर्न मॅन बद्दल जर विषय काढला, तर आपल्याकडं भारतात 25 टाइम्स आयर्न मॅन केलेले सुद्धा आहेत, पण जनरली काय होतं
आयन मॅन म्हणलं आमचे कौस्तुभ राडकर सर आहेत पुण्यातले, त्यांनी 25 वेळा आयन मॅन केलेले, पण आयन मॅन म्हणले की आपल्याला मिलिंद सोमन दिसतो. असंच आहे, असंच असतं. मिलिंद सोमन सुद्धा द ग्रेट मिलिंद सोमन आहे. आमचे कौस्तुभ सर सुद्धा द आहेत. असे बरेचसे जण आहे, ऑफ स्क्रीन सुद्धा बरेचसे लोक आहे जे सोशल मीडियापासून दूर आहे. त्यांनी 10-15 वेळा आयन मॅन केलेले. पण ही जी गोष्ट आहे, थोडस विषय आपला भरकटला की आपण सुरुवात कशी केली पाहिजे आणि आपलं टार्गेट हे नंतर बनतं. आपल्याला काय बनायचं आहे ना स्पोर्ट्समध्ये ते आपोआप बनतं, पण सुरुवात चांगलीच केली पाहिजे. आणि चांगल्याचा अर्थ आहे सजेस्टेड जे आहे तेच. त्यानंतर आपोआपच डाएटकडे आपण वळतो, ते आपोआप वळलं जातं. आपल्याला पर्टिक्युलर जाऊन कोणती क्लास लावायची गरज नाही. रात्री जर मी तेलकट खाल्लं, खूप मसाल्याचे पदार्थ खाल्ले आणि सकाळी जर मी 6 उठून सायकलिंगला गेलो तर मला झळकी लागणार, साध्या भाषेत जर म्हणजे ऍसिडिटी होणार. तर मी माझं स्वतःला टॅकल केलं पाहिजे की मी काल काय खाल्ला आणि आज मला काय फिलिंग आहे. ज्या दिवशी सकाळी मला सायकलिंग करताना किंवा रनिंग करताना फील फ्री होतो, कोणताही व्यायाम करताना, आज ठीक आहे सायकलिंग डे रनिंग डे म्हणून आपण बोलतोय, पण कोणताही व्यायाम करताना सकाळी उठल्यावर मला जी फिलिंग येते ना, ती फिलिंग रात्रीच्या जेवणाची असते. जर मी खूपच लेझी फील करतो तर समजून घ्यायचं हे इफेक्ट आहे किंवा मला त्रास होतोय. ज्या दिवशी त्रास होतोय त्या दिवशी तो व्यायाम टाळला पाहिजे. डेफिनेटली ज्या दिवशी त्रास होतोय, मला असं वाटतंय की मी खेचतोय स्वतःला, तर ते मला करायला नाही पाहिजे. असे छोटे छोटे बरेचसे टूल्स आहे जे की आपल्याला ऍज अ सायकलिंग ऍज अ रनिंग मध्ये टेक्निकली ऐकलेच पाहिजे. न ऐकलं तर नुकसान माझं आहे. एवढं सगळं मी आता सांगतोय इथं. 3 वर्षापूर्वी मी एक रनिंग इव्हेंटमध्ये खूप माझ्या मी प्रॅक्टिस केली होती त्या गोष्टीची, पण माझं जमिनीवरचं लक्ष माझं रोडवरचं लक्ष गेलं आणि एक रिफ्लेक्टर्स असतात त्याच्यावर माझा पाय आदळला जोरात. चूक होती, म्हणजे ती नजर चूक होती म्हणा पण झाली ती नुकसानच. तर मला 3 महिने चालता येत नव्हतं एवढ्या प्रकारची इंजुरी झाली. तेच मी थोडंसं अजून जास्त लक्ष दिलं असतं आता असं म्हणू शकतो ह्यात माझं दुर्लक्ष काय झालं, इव्हेंटला तर जोरातच पळा वाटतं नाही. मी त्या रूटला जर 25 ऐवजी 50 वेळा पळालो असतो तर मला तो रस्ता लक्षात आला असतं की नाही इथे रिफ्लेक्टर या लाईनीमध्ये खेळ्यासोबत लावलेले त्याच्यावर पाय नाही पडला पाहिजे. पण मी तिथं जेवढ्या वेळा सजेस्टेड आहे त्यापेक्षा कमी वेळा धावलो असेल, मी दुसरीकडे सराव केला असेल जास्त, तर तो मला पाठ नाही झाला रूट पळताना त्याच्यावर पाय पडला मग लिगामेंट टियर झाला एका झटक्यात. मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अभ्यासानेच, अभ्यास हा नुसतं पुस्तकाचाच नसतो, हा वन डे ॲट अ टाईमच्या हिशोबाने रोज सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत खूप शिकायला या आयुष्यात. ते फक्त पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे सगळ्याच गोष्टीला. असं नकारात्मक नाही, हे माझ्यासाठी नाही आहे, ते मला गरज नाही आहे, मला कुठं आयनमॅन करायचं आहे का, मला कुठं स्विमिंगला जायचं आहे का, पहल आपल्याला सगळं करायचं, थोडं थोडं स्वरूपात करून तर बघू, आवडलं आपलं नाही आवडलं सोडून देऊ. येस सर. तर औरंगाबादकर सरांनी सायकलिंग बद्दल आणि रनिंग बद्दल सांगितलेल्या या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आणि ह्या छोट्या छोट्या सूचना तुम्ही या सगळ्या सूचना तुम्ही लक्षात ठेवा आणि त्या फॉलो सुद्धा करा. औरंगाबादकर आपल्या आयन मॅन नितीन सरांसोबत गप्पा अशाच सुरू राहतील. कुठेही जाऊ नका, इथेच थांबा आणि ऐकत राहा आरजे अमृतासोबत ऑल इज वेल ओनली ऑन MGM 90.8 FM.